आवाज मानदेशाचा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्व खासदार शरद पवार यांनी राज्यभर विविध मतदारसंघामध्ये दौरे काढून येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचं काम सुरू केलंय। सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सर्वत्र ओळखला जातो, त्यामुळे शरद पवार यांचे या जिल्ह्यावर लक्ष असून शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी ते दहिवडीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। दहिवडीला ते जाणीवपूर्वक फलटण मार्गे जाणार असून या दौऱ्यामध्ये ते कोणता कानमंत्र देणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून राहिल्या आहेत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर खासदार शरद पवार यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केलं आहे। ज्या ज्या जिल्ह्यातील मतदारसंघात कार्यकर्ते नेते आमदार आणि अजित पवारांसोबत गेले आहेत त्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना बळ देण्याचा प्रयत्न खासदार शरद पवार करत आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना नवीन ऊर्जा मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार शरद पवार हे दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी कोल्हापूरला जाहीर सभेच्या निमित्ताने ते जाणार आहेत। यावेळी बारामतीवरून फलटण मार्गे दहिवडी येथे येणार आहेत। रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने दहिवडीत ते येत आहेत। सकाळी 10 वाजता त्यांचे दहिवडीमध्ये आगमन होईल। 10:15 ते 11 या वेळेमध्ये दहिवडी कॉलेजमध्ये 500 गरजू मुलींना सायकलचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात भारत सरकार मान्यताप्राप्त लाईव्हलीहूड बिझनेस इन्क्युबेशन सेंटरचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। त्यानंतर 7:25 दहिवडी येथे नगरपंचायतीच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यानंतर दहिवडी येथील बाजार पटांगणावर त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे। माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले असून मेळाव्याद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र खासदार शरद पवार देणार याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिले। देशाचे नेते आदरणीय पवारसाहेबांचा मान आणि खटावमध्ये 25 तारखेला झंझावती दौरा आहे। साहेब या ठिकाणी येत आहेत। मान तालुक्यातील गरजू आणि गरीब मुलींना 500 मुलींना सायकलचं वाटप केलं जाणार आहे। स्पर्धा परीक्षा केंद्र आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन आहे। नगरपंचायत इमारतीचं उद्घाटन आहे आणि त्यानंतर आदरणीय साहेब कार्यकर्त्यांशी थेट बोलणार आहेत। साहेबांचा मान तालुक्यामध्ये नेहमीच अधिकचं मदत करायची साहेबांची भूमिका राहिलेली आहे। साहेबांचं आपल्यावरती खूप ऋण आहे आणि म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, सर्व नागरिकांना विनंती करतो की मोठ्या संख्येनं 25 तारखेला सकाळी 10 वाजता आपण दैवडी या ठिकाणी उपस्थित राहू। नमस्कार। मानसोबर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोबर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।